राम राम मंडळी आमची माती आमची मध्ये मी तुमचं मित्र संदीप भगत तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक छोटंसं असं औषध सांगणार आहे काय झालंय बरेच वेळा मला शहरातल्या लोकांच्या कमेंट येतात की दादा तुम्ही जी औषधं सांगता ती सगळी रानात असतात वनस्पती असतात आम्हाला तिकडपर्यंत पोचायला पोहोचता येत नाही आणि आम्ही कसा उपाय करायचा तर त्याच्यासाठी पुरळी कांचीनचे आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांचं नाव आहे भूषण येळकर त्यांनी एक कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या अनुभवानुसार एक खोकल्यावर औषध सांगितलेलं आहे आणि खूपच चांगलं औषध आहे ते तुम्हाला मी आज सांगतो हे त्यांनी सांगितलेलं औषध आहे आणि मी तुम्हाला सांगतो आज तर त्यांनी असं औषध सांगितलेलं आहे की एक चमचा गुळ घ्यायचा एक चमचा हळद घ्यायची हळद हरिद्र असली तर लयच चांगली हरिद्र म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो शेतकरी शेतातनं जी हळद बाहेर काढते आणि ती बाहेर काढलेली हळद तिला तिशी नंतर शिजवावी लागते शिजवल्यानंतर ते हळकुंड सुकवतात आणि ते हळकुंड त्याचं चूर्ण करून ती आपण हळद वापरत आणतो पण जर का ती शिजवायच्या आधीची जी हळद असेल ती सुकून सु, तिचा जर का तुम्ही हळद म्हणून वापर केला औषधासाठी तर ती लय चांगला औषधते तर प्रत्येकाला ती काय मिळणार ना ठीक आहे तुमच्याकडं चांगल्या कंपनीची जर हळद असेल एखादी जी खाण्यामध्ये वापरून वापरतो ती हळद जर का तुम्ही एक चमचा घेतली एक चमचा गुळ आणि त्याच्यानंतर एक दहा पानं तुळशीची घेऊन त्यांचं समप्रमाणात जर का तुम्ही चूर्ण केलं असं समप्रमाणात ही घेऊन जर मिक्स केलं आणि एक छोट्या छोट्या गोळ्या बनवल्या एक तर त्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळी जर तुम्ही घेतल्या आणि त्याच्यानंतर एका तासाने जर पाणी पिलात तुम्ही पाणी प्यायचं नाही आपल्याला तर त्याचा लय चांगला असा फरक पडतो तर त्यांनी मला स्वतः सांगितलेलं आहे की हे औषध करून बघा मी म्हटलं ठीक आहे मी सगळ्यांना सांगन हे औषध तर तुम्हाला ही औषध तुम्ही करून बघा औषध जर आवडलं तर जरूर लाईक करा आणि बऱ्याच जण अशी घरगुती उपाय बऱ्याच जणांना माहीत असते तर ती जर का कुणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका त्यांचं मी त्यांच्या त्यांचं नाव घेऊन पण त्यांचं व्हिडिओ बनवीन मित्रांनो तर आपल्या ह्या चॅनलमध्ये अशी मी बरीच औषधं सांगतो बऱ्याच जणांना चांगला फरक पडायला लागलेला आहे मला ह्याच्यामध्ये आनंद आहे आणि ज्यांना ज्यांना औषधं माहीत आहेत त्यांनी त्यांनी औषधं कमेंट बॉक्समध्ये टाकावी म्हणजे इतरांनासुद्धा ते जे जे वाचतील ते त्यांनासुद्धा ते त्यांचा ते फायदा होईल मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर भूषण येळकर त्यांच्यासाठी लाईक करा धन्यवाद